हाय मित्रांनो, मी शिल्पा साळुंके यूट्यूब चॅनेलवर आपलं स्वागत आहे. आज नवीन व्हिडिओ घेऊन येतो आहे, नवीन ब्लॉग घेऊन येतो आहे की आज शेताला आम्ही लागवड घालायचं चालल्या आणि खुरपणी पण चालल्या, दोन्ही कामं चालल्या त्या. मग लागवड बघा, हा बघा लागवड घातलेला आहे, घालत घालत गेले ते तिकडं. आमच्या कारभारी लागवड घालत्यात शेताला आणि मी खुरपणी करत आहे. हे पहा, खुरपणी चालली आमची. आणि तुमच्याकडे काय चाललंय काय नाही? आमचं रुटीन चालूच असतंय की शेत ते घर, घर ते शेत. शेतात काय ना काय करायचं, दिवस घालवायचा, घरी जायचं, घरी स्वयंपाक करायचा, खायचं, आपलं हेच आमचं चालू असतंय. ह्याच्या व्यतिरिक्त आम्ही काय तुम्हाला सांगू शकत नाही तर नवीन ब्लॉग काय टाकू शकत नाही, कारण की आम्ही जास्त करून बाहेर जात नाही. आमची जनावरं असल्यामुळं आम्हाला धारा वगैरे काढायला वेळेत यायला लागतं, नाही जनावरांना चारा वगैरे वेळेत घालावा लागतो, त्यामुळं आम्ही जास्त करून बाहेर जात नाही. जर बाहेर गेलो, नवीन एखाद्या पॉईंट बघाय गेलो आम्ही बाहेर, तर तुम्हाला नक्की दाखवीन की बाबा नो आम्ही कुठं फिराय गेलो, काय केलं ते. खरं आता आम्ही सध्या तुम्हाला एवढं सांगू इच्छितो की आम्ही शेताबद्दलच जास्तीत जास्त ब्लॉग बनवतो, की आम्ही शेतात काय करतो, आम्ही घरी गेल्यावर काय करतो, नवीन मेनू काय करतो, हेच तुम्हाला आम्ही दाखवत जाईन. एवढंच की आमच्या व्हिडिओला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा. तुमच्या सबस्क्राईबमुळं आम्हाला उत्सुकता वाटते की तुमच्यासाठी नवीन नवीन काहीतरी, आम्ही नवीन काय करतो शेतात, काय नाही, आम्ही घरी काय करतो, हे दाखवण्यासाठी आम्हाला उत्सुकता वाटते की तुमचं सबस्क्राईब जास्त आले, तुम्ही जास्त लोकांनी लाईक केलं आमच्या व्हिडिओला, तर आम्ही जास्तीत जास्त तुम्हाला म्हणजे दाखवत जाईन की आम्ही शेतात काय करतो, घरी काय करतो, आमची दिनचर्या काय आहे शेतकऱ्याची, ही तुम्हाला मी सांगतच जाईन. आमच्या शेतकऱ्याचं हेच जीवन असतंय की बाबा नो शेतात शेतकरी. आता माणसं बोलतात की शेतकरी जुगार खेळतो. जुगार खेळतो म्हणजे काय, की आपला एक रुपया जरी सांडला म्हणजे पडला तर किती माणूस ही करतं की बाबा माझं पैसे पडलं, पैसे पडलं. खरं शेतकरी असा पैसा शेतात पेरत असतोय, ते पण ह्या निसर्गाच्या जीवावर, की पाऊस आला तरच आमचं म्हणजे शेतीत पिकणार, नाहीतर पिकणार नाही. तरी सुद्धा शेतकरी हा जुगार खेळतो. का खेळतो? की शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे, पोशिंदा आहे, जगाला जगवतो. जर आपण सर्व्हिसला गेलो तर सर्व्हिस करून आपण दुकानातून जे धान्य आणतो तो कोण पिकवतो? शेतकरीच. मग शेतकऱ्यानं जर नाही पिकवलं तर तुम्ही लोक काय खाणार, असा प्रश्न पडतो. मग तुम्ही जास्तीत जास्त आम्हाला सबस्क्राईब करा की आम्ही शेतात काय करतो काय नाही, ही तुम्हाला जास्तीत जास्त आम्ही सांगेन, दाखवीन. शेतकऱ्याला पण उत्सुकता वाट, प्रत्येक शेतकऱ्याला तुम्ही लाईक करा की आमच्याच व्हिडिओला लाईक करा असं पण म्हणत आहे आम्ही. प्रत्येक शेतकऱ्याला तुम्ही लाईक करा, कारण की शेतकरी हा सुद्धा पुढं गेला पाहिजे की बाबा नो ह्या यूट्यूबच्या माध्यमातून नाहीतर आणि ह्याच्या माध्यमातून शेतकरी सुद्धा पुढं आला पाहिजे. की शेतकरी लाजत म्हणजे शेतकरी कसं आहे, शेतकऱ्याचं काय काय शेतकरी लाजत्या तिथं असं यूट्यूबच्या म्हणजे कुठल्या पण माध्यमातून पुढे यायला दाखवत नाहीत की त्यांची प्रगती काय आहे, ती काय करतात, हे दाखवायला जरा म्हणजे स्वतःला मागं ओढतात. मग तुम्ही जर असं शेतकऱ्याला, प्रत्येक शेतकऱ्याला जर पुढं नेलं तर प्रत्येक शेतकरी उभा राहून सांगेल की मी काय करतो शेतात, मी धान्य कसं पिकवतो, काय करतो. मग तुम्ही जास्तीत जास्त आमच्या शेतकऱ्यांना लाईक करा, सबस्क्राईब करा.